केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेत. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याचं निमित्त असलं तरी अमित शहांची नजर भविष्यातल्या निवडणुकांवर आहे. अमित शहा आणि मुंबईतील भाजप नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक होती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण कसं आहे यासोबतच मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात मुंबईत भाजपची स्थिती कशी आहे याचा आढावा अमित शहा बैठकीत घेत आहेत. या बैठकीपूर्वी अमित शहांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांची सांत्वनपर भेट घेतली. आणि या बैठकीविषयी अधिक जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी वेदांत नेम आता आपल्यासोबत. वेदांत, बैठक सुरू होऊन किती वेळ झालेला, आताचे काय ताजे अपडेट्स आहेत? अश्विन, साधारणपणे 9 वाजता अमित शहा हे सह्याद्रीवर दाखल झाले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे महत्त्वाचे नेते आता सह्याद्रीवर दाखल झालेले आहेत. अर्ध्या तासापासून या पुढची जी रणनीती असणार आहे भाजपची त्याचा सगळा आढावा घेतला जाणार आणि पुढची रणनीतीसुद्धा ठरवली जाणार आहे. खरं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी अमित शहा उपस्थित राहणार आहेत, मात्र त्याच्या आदल्या दिवशी अमित शहा इथे येऊन खास पुढच्या रणनीती कशी असेल त्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे. कारण आपण बघतोय की आगामी ज्या निवडणुका आहेत, मग त्या लोकसभा असतील, मुंबई महापालिकेची निवड किंवा मग निवडणुका असेल किंवा मग इतर नगरपालिकांच्या, महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, त्यासाठी भाजप त्यासोबत शिवसेना नेमकी कशी लढणार, त्याशिवाय तळागाळात पोहोचण्यासाठी, कारण ज्या आधी आपण बघितलं लोकसभेचं मिशन 45 असेल किंवा मग विधानसभेचं मिशन 200 असेल, यासाठी कशाप्रकारे प्रयत्न सुरू आहेत, कुठपर्यंत योजनांचा लाभ हा लोकांपर्यंत जातोय, योजना लोकांपर्यंत पोहोचतात का, या सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासोबतच सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल सुद्धा लवकरच येणार आहे आणि त्यापूर्वी सुद्धा महत्त्वाची चर्चा या सगळ्या विषयावर केली जाणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बैठक भाजपा आणि शिवसेनेला पुढची रणनीती ठरवण्यासाठी योग्य मार्गदर्शन हे अमित शहा या बैठकीत करतील अशी माहिती आहे. वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.